बातमी आहे राहुल कुल यांना मिळालेल्या दिलासाबाबतची. भीमा पाटस कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी आमदार राहुल कुल यांना राज्य सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. पुण्यातील दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. 2022-23 लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नाहीये, मात्र 2021-22 लेखा परीक्षणात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय असं उत्तर राज्य सरकारनं दिलंय. इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासनही सरकारनं दिलंय. संजय राऊतांनी फडणवीसांना पत्र लिहून कुल यांच्या कारखान्यात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. सरकारनं क्लीन चिट दिल्यानं पुन्हा एकदा संजय राऊत विरुद्ध राहुल कुल असा कलगीतुरा रंगलाय. कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, लेखा परीक्षक यांच्या चौकशी. देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. चे आदेश काल दौंड न्यायालयानं दिलेले आहेत, त्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते असे आदेश देणार नाही. तरीही ते क्लीन चिट देत असतील चौकशीशिवाय कोणत्याही. तर याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय वॉशिंग मशीन, त्या वॉशिंग मशीनमध्ये जावं, कोणी घोटाळा करावा, उसळून काढावं आणि बाहेर काढावं. हक्कभंग समितीचा प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली म्हणून राजकीय उद्देशानं कुठलीही माहिती नसताना आणि असलेली माहिती अर्धवट असताना केले गेलेले हे आरोप होते, त्यामुळे ह्याच्यामध्ये तथ्य नाही. हे सगळं राजकीय हे त्यावेळी मी सांगितलं होतं. या संदर्भात तुम्ही कुठला मानहानीचा दावा त्यांच्यावर विरुद्ध ठोकणार आहात, कारण किती रुपयांचा दावा आहे त्याच्यामध्ये. मी सगळ्या कायदेशीर बाबी तपासून त्याच्यामध्ये पुढे निर्णय घेणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे